गेल्या काही दिवसांपासून रेस्ट कॅम्प रोडची झालेली दुरावस्था देवली कॅम्प कॉर्नर हॉटेल समोरील लक्षात घेता 7 डिसेंबर पर्यंत रस्ते दुरुस्तीकरण न झाल्यास कॅन्टोनमेंट कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला. येथील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कुके यांनी असे निवेदन कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासनाला दिले आहे. देवली कॅम्प शहराला भगुरस इगतपुरी घोटी व सिन्नर तालुक्यातील सुमारे 52 गावांना जोडणारा हा रस्ता मुख्य मार्ग म्हणून रेस्ट कॅम्प रोडकडे पाहिले जाते. परिणामी एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता असल्याने तत्काळ या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा 7 ते 10 तारखेपर्यंत साखळी उपोषण व त्यानंतरही न झाल्यास शशिकांत कुके हे अमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याहून जाताना जीव मुठीत धरावा लागतो, तर प्रशासनाला आम्ही निवेदन करतो, कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासनाला आम्ही निवेदन केलेलं आहे, त्याची परत आमच्याकडे आहे. आम्ही त्यांना सुचवलेलं आहे की येत्या 3 दिवसामध्ये जर तुम्ही रेस्ट कॅम्प रोड रस्ता सुधरवला नाही, लोकांची अशीच जीव घेण्याची जर वाट बघत असेल, तर आम्ही आंदोलनाला मागे सरकणार नाही. रिक्षा चालक विजय मराठे यांनी रस्त्याविषयी देवली कॅम्प कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासन व नगरसेवक यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. देवली कॅम्प कॅन्टोनमेंट हद्दीतील रेस्ट कॅम्प रोड ते 6 नंबर नाक्यापर्यंत रस्ता जो खराब झाला, त्यात कॅन्टोनमेंटला वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून कॅन्टोनमेंट काही लक्ष देत नाही आहे, नगरसेवक पण काही लक्ष देत नाही आहे. थोडक्यात जी जुनी म्हणे आंधळं दळतं कुत्रपीठ खातं, तसं मला म्हणायचं एक ब्रिगेडियर दळतंय आणि नगरसेवक पीठ खातं ते, अशी अवस्था झालेली आहे. यावेळी निवेदन देवली कॅम्प कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासनाला व देवली कॅम्प पोलीस स्टेशनला देण्यात आले. देवली कॅम्प कॅन्टोनमेंट बोर्ड भाजपाचे 5 नगरसेवक आहेत, तर मित्र पक्ष रिपब्लिकन पक्ष, एक शिवसेनेचा एक अपक्ष, एक कॅन्टोनमेंट बोर्ड भाजपाची सत्ता असून शशिकांत घुगे हे भाजपा युवा मोर्चाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष असून त्यांनी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या नगरसेवकांना घरचा आहेर दिला आहे. यावेळी भगूर देवली कॅम्पचे रिक्षा टॅक्सी चालक मालक विजय मराठे, अनिल परे, दीपक बोरजे, रमेश कांबळे, अशोक हसे, राजू पनाळे, सुधीर सौदे, रसिक शेख, महेंद्र गायकवाड, रतन साळवे, शकील पठाण, रामदास पगारे यांच्यासह देवली कॅम्प भगूर परिसरातील रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवली कॅम्प.